महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पाकिस्तानी अंड्यात लपतो दाऊद इब्राहिम असं आहे पाकिस्तानी रेंजर्सचं दाऊदला सुरक्षाकडं फारूक टकलाचा धक्कादायक खुलासा सूत्रांची माहिती आहे फारुखनं एक नवा खुलासा केलेला आहे सिंधच्या अंडा बेटावर दाऊदला लपवलं गेल्याचं फारुख टक्लानं म्हटलंय पाकिस्तानी अधिकारी सतत दाऊदच्या संपर्कात असतात असंही टकला टक्कला म्हणतोय आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून राकेश आपण बघतोय की आ, आता फारुख टकला नवनवीन खुलासे करायला सुरुवात केलेली आहे हा एक मोठा खुलासा आता त्याने केलेला आहे ह्या खुलाशाबद्दल काय सांगाल Uh, मधुगा इथे uh, फारुक टकलाने फक्त इतकाच खुलासा केला आहे की uh, पाकिस्तानमध्ये uh, क्लिफ्टन कराचीमध्ये जो बंगला आहे दाऊदचा त्याचं जे सुरक्षा आहे ते पाकिस्तानी रेंजर्स करतात आणि दाऊद आणि त्याची जी फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची सुरक्षा जी आहे ते पाकिस्तानी रेंजर्स करतात त्या, पण त्या, त्याच्या अतिरिक्त जी खुफिया एजन्सीज आहेत त्यांच्याकडून आपल्याला एक अजून बातमी भेटते आहे त्यांचं असं म्हणणं की त्यांना अशी माहिती भेटली आहे की दाऊदला कराचीच्या जवळच अजून एक तिकडे जो अंडा एक आयलंड आहे तिकडे लपवण्यात त्यांना येतं आणि तिकडे एक सेफ हाऊस देखील क्रिएट केलेला आहे आणि जेव्हाही कुठले इंटरनॅशनल जे लिडर्स आहेत जे, जे तेव्हा पाकिस्तानला व्हिजिट करतात किंवा भारताकडून जेव्हा प्रेशर जे ते अजून वाढलं जातं पाकिस्तानवर दाऊदच्या विरोधात तेव्हा त्याला जे टेम्पररी बेसिसवर या सेफगार्डमध्ये या सेफ हाऊसमध्ये जेव्हा शिफ्ट केला जातं आणि हा जो सेफ हाऊस आहे तो पूर्णपणे जो पाकिस्तान कोस्टगार्ड आहे त्याच्या कंट्रोलमध्ये आहे आणि पाकिस्तान कोस्टगार्डची जी टीम आहे किंवा त्यांची एक पेट्रोलिंग वेसल तिकडे डिप्लॉय केली गेली असते ट्वेंटी फोर बाय सेवन ती त्याची पेट्रोलिंग करत असते त्याच्या व्यतिरिक्त एमर्जन्सी सिच्युएशनसाठी या सेफ हाऊसमधून दाऊदला एस्केप करण्यासाठी तिकडून त्याला पळवून दुबईकडे नेऊन जाण्यासाठी देखील त्यांचा एक बॅकअप प्लान रेडी असतो आणि त्याच्यासाठी ना खुदा नावाची एक स्पीड बोट जी आहे ती तिकडे तयार ठेवली असते आणि आणि ह्या स्पीड बोटची खासियत अशी असते की आ, या स्पीड बोटच्या मदतीने दाऊद याला फक्त पाच ते सहा तासात कराची या सेफ हाऊसतून दुबई घेऊन जाण्यात त्यांना यश भेटू शकतो आणि दुबईत घेऊन गेल्यानंतर तिकडे फारुक टकला याची जबाबदारी होती की त्याला रिसीव करणे किंवा पुढे जे काही त्याला मदत पाहिजे ट्रान्सपोर्ट किंवा तिकडे लपण्यासाठी कुठली जागा जगा पाहिजे असेल तर त्याची जिम्मेदारी होती जी रिस्पॉन्सिबिलिटी होती ती फारुक टकलाची होती सध्या ही माहिती इंटेलिजन्स एजन्सीना भेटली आहे आणि इंटेलिजन्स एजन्सी ही जी माहिती आहे ते सीबीआय सोबत शेअर करणार आणि त्याच्यानंतर सीबीआय जो आहे याबाबत फारूक टकला याच्याशी चौकशी करू शकते आणि पुढे त्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला व्हेरीफाय करू शकते याच्या अतिरिक्त अजून एक मोठा खुलासा जे आहे ते इंटेलिजन्स एजन्सीचे आपले जे सूत्र आहेत त्यांनी केलं आहे त्याप्रमाणे दाऊद याच्या अगोदर साल दोन हजार तीन आणि दोन हजार पाचच्या दरम्यान दोनदा त्याच्यावर हल्लाही देखील करण्यात आला आहे आणि हा जो हल्ला होता तो पाकिस्तानचे जो एक लोकल जे तिकडे गँगस्टर्स आहेत त्यांनी एकदा केला आहे आणि दुसऱ्यांदा छोटा गाजनचे जे शूटर्स होते त्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता पण पाकिस्तानी रेंजर्सच्या मदतीने तो वाचला गेला आणि दाऊदला काहीच झालं नाही अशी देखील माहिती आपल्याला सध्या समोर येत आहे पण मोठा खुलासा आहे जे जो येत आहे आता सीबीआय जी याबाबत टकला याच्याशी चौकशी पुढे करू बर शकते बर मधुका बरोबर म्हणजे थोडक्यात फारुख टकला आता नवनवीन खुलासे करत आहेत दाऊद संदर्भात धन्यवाद राकेश या संपूर्ण माहितीबद्दल श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे